फेस्टिवल का एक अलग सा रूप अपने सामने आता है. एवरी ईयर वी ट्राई टू गिव सम न्यू थिंग्स. तो ये बात भी 22 जनवरी का जो राम मंदिर का प्राण प्रतिष्ठा का जो प्रोग्राम है उसके बराबर 10 दिन पहले मतलब पूरा इंडिया नहीं पूरा वर्ल्ड राममय होने जा रहा है. तो वो एक बहुत बड़ा उत्सव हम हमारे यहाँ से ऊपर फेस्टिवल से चालू करने वाले हैं. एवरी ईयर के हिसाब से आप जो सहयोग देते हैं तो उनका सक्सेसफुल होता है. तो ये बार भी हम चाहते हैं कि आप इतना ही सहयोग दें और राममय जो भारत होने जा रहा है थाना मुंबई नहीं पूरा भारत और पूरा वर्ल्ड जैसे 500 साल के बाद में रामलला अपने स्थान पे विराजमान है. जैसे हमारे बच्चे 5 या 10 साल के बाद फॉरेन से आते हैं तो हम कितना उत्साह में उनका वेलकम करते हैं. तो ये तो 500 साल के बाद में अपने कुल के राम अपने जगह पे वापस विराजमान होने जा रहे हैं. तो ये प्रसंग को हम प्रासंगिक 12 से 14 को 12, 13, 12, 13, 14 को हम इतने ही उत्साह से सेलिब्रेट करेंगे और लोग इसमें सहयोग करेंगे. ठाणेकर ज्या फेस्टिवलची आतुरतेने वाट बघत असतात ते ओपन आर्ट फेस्टिवल 12, 13, 14 आणि 15 जानेवारी रोजी ओपनच्या निसर्गरम्य परिसरामध्ये संस्कृती युवा प्रतिष्ठान व प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही चालू करतो आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते 12 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता ह्या फेस्टिवलचं उद्घाटन होईल. मला अभिमान वाटतो की देशाचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. आणि त्या अगोदर 10 दिवस आधी आमचा हा फेस्टिवल ठाण्यामध्ये आला आहे त्यामुळे फार मोठी जबाबदारी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर होती की पूर्ण राममय वातावरण ह्या देशामध्ये होत असताना आपल्या फेस्टिवलच्या माध्यमातूनसुद्धा ठाणेकरांना एक वातावरण निर्मिती राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून करायला हवी होती आणि त्या माध्यमातून आमच्या लोकांनी त्यासाठी परिश्रम घेतले आणि तशा प्रकारची प्रतिकृती आम्ही निर्माण करतो आहे राममय वातावरण करतो आहे. अयोध्याला जी लोकं जाऊ शकत नाही त्यांना ठाण्यातल्या ह्या ओपन फेस्टिवलमध्ये आल्यानंतर थोडीशी त्या अयोध्याच्या ज्या वातावरण आहे त्याची पुनरावृत्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. प्रामुख्यानं 12 तारखेला संध्याकाळी 7 वाजता पद्मश्री अनुराधा पौडवाल यांचं संगीत आहे. 13 तारखेला सकाळी 6:30 वाजता प्रथमेश लवाटे मुग्धा वैशंपायन आणि स्पृहा जोशी यांचं गायन आहे. संध्याकाळी 6 वाजता पद्मश्री मालिनी अवस्थी यांचं गाणं आहे. तर 13 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता अनघा पेंडसे यांचं गायन. 14 जानेवारीला सकाळी 6:30 वाजता पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपनिया यांचं गायन. तर 14 जानेवारीला संध्याकाळी प्रख्यात पार्श्वगायक स्टेबिन बेन यांचा कार्यक्रम. 14 जानेवारीला संध्याकाळी 7:30 वाजता संजीवनी बेलहंडे यांचं गायन. 15 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता जे दिव्या कुमार आहेत प्रसिद्ध पार्श्वगायक आहे त्यांचा कार्यक्रम. तर 15 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता पूजा गायतोंडे यांचं गायन. जे तरंग व्यासपीठ आहे म्हणजे तलावाच्या मधोमध आपण आम्ही जो व्यासपीठ निर्माण करतो त्यावर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर राज्यातील आणि देशातील विविध फूड स्टॉल आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत. वेगवेगळ्या कलाकारांची कलावंतांची आम्ही त्या ठिकाणी ज्या कला आहेत लोकांना ज्या कलावस्तूंबद्दल एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण असतं त्या कलावस्तू विकत जर घ्यायच्या असतील तर त्याही घेऊ शकतील. हा फेस्टिवलमध्ये एंट्री पूर्णपणे मोफत असणार आहे. सगळे कार्यक्रम मोफत असणार आहे. काही निमंत्रितांसाठी पासेसची व्यवस्था आम्ही करणार आहोत परंतु कार्यक्रम हा प्रत्येक ठाणेकरांना अनुभवता यावा यासाठी आम्ही मोफत पासेसची व्यवस्था केलेली आहे. लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम झोन तर चित्र ज्यांना पेंटिंगची आवड आहे त्यांच्यासाठी पेंटिंगचं एक्झिबिशन वॅक्स म्युझियमची निर्मिती आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टॅच्यूज आहेत ते बनवण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे रांगोळीच्या गोष्टी स्पर्धासुद्धा ह्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर पेट लवरसाठी म्हणजे प्राणीमित्र ज्या आहेत त्या प्राणीमित्रांसाठी आम्ही पेट शोचंसुद्धा आयोजन केलेलं आहे. अजूनही यामध्ये भरपूर काही कलाकारांना अपेक्षित असलेल्या कलावंतांना अपेक्षित असलेल्या आम्ही गोष्टी ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना दाखवणार आहोत. मी
अभिमान मला ह्या गोष्टीचा आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान होतं, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी तर 1987 साली त्यावेळेस मुरली मनोहर जोशी आणि आमचे अडवाणीजी यांनी बाळासाहेबांना सांगितल्यानुसार ह्या राम मंदिराच्या मध्ये योगदान असतं, शिवसेनेचं गरज आहे, जरुरी आहे, आणि त्या माध्यमातून 1987 साली एक चांदीची वीट ज्यावर जय श्रीराम लिहिलं होतं ती कारसेवकांच्या माध्यमातून पाठवली होती आणि योगायोगानं ह्याच ठाण्यामध्ये आता राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा तर दिलेल्याच आहे, पण त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं आहे हे आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. सर, काँग्रेस एक विश्वामध्ये होती राम मंदिर बनायची, तारीख नाही बताएगी, नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं की मंदिर भी बनाएंगे और अभी तर तारीख भी उन्होंने 22 जानेवारीची जाहीर केलेली आहे, किंबहुना तारीखच नाही तर वेळसुद्धा सांगितलेली आहे, त्यामुळे आता तो विषय संपलेला आहे. मला असं वाटतं की 500 वर्षापासून पूर्ण जगातील समस्त हिंदू जनता, हिंदूच नव्हे तर सगळ्या जाती धर्माची लोकं ह्या राम मंदिराच्या उद्घाटनाची वाट बघत होते, ती उद्घाटनाची वेळ तारीख सगळी आपल्या सगळ्यांना आलेली आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जेवढं आभार मानावे तेवढे समस्त ठाणेकर जनतेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि आम्ही छोटंसं आमचा योगदान ह्या आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून ह्या राम मंदिराच्या उभारणीसाठी देणार आहोत, ते म्हणजे भक्तिमय वातावरण, राममय वातावरण ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून ठाणेकरांना अनुभवला मिळेल. सर, आज सांस्कृतिक कार्यक्रम मी याला अनेक मान्यवर आतापर्यंत उपस्थित आहोत, परंतु शिवसेनेने वोट पडले, तुम्ही आता कुठे निमंत्रण, कारण की हा राजकीय कार्यक्रम आहे. बघा, हा राजकीय कार्यक्रम नाही आहे, हा आमची व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी ही कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही आहे. मी एका पक्षाचा जरी आमदार असेल तरी मी असं कुणाला कधी सांगितलं नव्हतं की आपण ह्या पक्षाचा झेंडा हाती घ्यावा, परंतु ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण मी प्रत्येक वेळेस प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना पण देत आलेलो आहे, काँग्रेसच्याही लोकांना, शिवसेनेच्याही लोकांना, त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि बाकी इतर पक्षाच्या नेत्यांनासुद्धा आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि प्रत्येकाने ह्या कार्यक्रमामध्ये यावं आणि उपस्थिती दर्शवावी अशी आयोजक ह्या नात्याने मी विनंती करतोय आणि निमंत्रण पत्रिकासुद्धा पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही करणार. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं गेलं, सर्व लोकांना निमंत्रण दिलं गेलं नाही आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांनी वेळ आहे ना, 22 जानेवारी आता निमंत्रण पत्रिका वाटत आहेत आणि जेवढं मला माहिती आहे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण देणार आहे असं मी तुमच्या म्हणजे पत्रकारांच्या माध्यमातूनच ऐकलेलं आणि मला खात्री आहे की त्यामध्ये तरी कुठल्याही प्रकारे राजकारण होणार नाही याची मला खात्री आहे. सर, सर्वे आहे महाविकासाठी, बघा आता 3 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये आपल्याच ह्याच सी वोटरने किंवा अन्य काही लोकांनी सर्वे केला होता आणि सगळ्या सर्वेंचे रिझल्ट जे होते त्याच्या विरोधामध्ये निकाल आला असं म्हणायला हरकत नाही, त्यामुळे निवडणुकांना अजून 4 महिन्याचा अवधी बाकी आहे, 4 महिन्यामध्ये अजून काय होईल, अजून कुठल्या घोषणा होतील, कुठली कामं जनतेची होतील, राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आहेत त्या योजनांच्या घोषणा होतील, कामं सुरुवात होईल, केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना होतील आणि मला असं वाटतं सर्वेपेक्षा सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे हे जसं या 3 राज्याच्या निवडणुकांनंतर जनतेनं दाखवून दिलं तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये निर्माण झालेली आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीनंतर बघायला मिळेल. नाही, अद्यापपर्यंत आमच्या पक्षाचा फॉर्म्युला ठरलेला नाही, पण एक गोष्ट नक्की की पुढील महिन्यामध्येच आमच्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि निवडणुकांनंतर जनतेनं दाखवून दिलं तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये निर्माण झालेली आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीनंतर बघायला मिळेल. नाही, अद्यापपर्यंत आमच्या पक्षाचा फॉर्म्युला ठरलेला नाही, पण एक गोष्ट नक्की
की पुढील महिन्यामध्येच आमच्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि जे संबंधित आमचे सगळे आमच्याबरोबर असलेले पक्ष आहे, म्हणजे अजित पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, ही सगळी मंडळी एकत्र बसून या विषयावर निर्णय घेतील आणि जो ते निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधन करायचा. चेहरा शोधत आहे तुमचं देखील नाव पुढे लोकसभेच्या नाही, लोकसभेच्या बाबतीत मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की आमच्या पक्षामध्ये अजूनही अशा प्रकारचा कुठलाही चर्चा चालू झालेली नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की ही ठाणे लोकसभा लढायची, ठाणे लोकसभेबरोबर ह्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या चारही लोकसभांच्या बाबतीत आमच्या बैठका चालू आहे. पक्ष जो निर्णय घेईल, कुठल्या पक्षानं ती जागा लढवायची, हा निर्णय वरिष्ठ घेतील. परंतु ह्या चारही लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी योग्य प्रकारे व्हायला पाहिजे. जागा कुणी लढावी हा युतीचा प्रश्न आहे, वरिष्ठ नेते ते घेतील. परंतु कुणालाही जागा मिळाली चारही ठिकाणी, भिवंडी लोकसभा असू द्या, पालघर लोकसभा असू द्या, कल्याण लोकसभा असू द्या किंवा ठाणे लोकसभा असू द्या, वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर, उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर जे काही करायचं ते पुढे आम्ही करू. परंतु संघटनात्मक बांधणी आम्ही ह्या चारही लोकसभा मतदारसंघामध्ये करतो आहे. तमिळीमध्ये हा होता बाईट.